मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेशपांडे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतुकीस आळा घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंद्रू पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी उपनिरीक्षक अमित कुमार करपे, ASI संदीप काशीत, पोलीस शिपाई संदीप काळे, दिनेश पवार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर 14 मे 2023 रोजी गोपनीय माहितीदारानुसार पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे मंद्रू पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगतीकरण शाखेचे ASI संदीप काशीत, पोलीस शिपाई संदीप काळे यांना नांदणी गावाच्या हद्दीत 2 अशोक लीलँड कंपनीच्या टेम्पोमध्ये गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 2 टेम्पो पकडून ड्रायव्हरकडे विचारपूस केली असता त्यांना सदर टेम्पोमध्ये हिरा गुटखा असल्याचं सांगितलं. सदरची दोन्ही वाहनं पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याबाबत अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं. त्यानुसार 15 मे 2023 रोजी मंद्रू पोलीस स्टेशन येथे येऊन कारवाई करून 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाईत वाहनासह 37 लाखांचा गुटखा व मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रू पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, ASI संदीप काशीद, पोलीस शिपाई संदीप काळे, दिनेश पवार, माजिद शेख यांनी केली आहे. अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ASI काशीद हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.